अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं एवढं अतोनात नुकसान झालंय, पण नाफेड आणखीनही कसल्याही प्रकारे खरेदी केंद्र चालू करण्याच्या बाबतीत निर्णय घेत नाही. कारण सांगून या ठिकाणी टाळलं जातं, ज्याला द्यायचंय त्याला दिलं जातं. अध्यक्ष महाराज, बीड जिल्ह्यात फक्त 5 हरभरे केंद्र आज या ठिकाणी चालू आहेत. जेवढी केंद्र आपल्याकडे मागच्या वर्षीपेक्षा जास्त केंद्र आपण सुरू केली आहेत. फक्त मागच्या वर्षी दिलेल्या काही लोकांना याकरता केंद्र दिलेली नाहीत की मागच्या वर्षी त्यांच्या केंद्रावर घोटाळे झाले. महाराज धन्यवाद, आपण विशेष बाब म्हणून पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडायला दिलाय. अध्यक्ष महाराज, मागच्या आठवड्यातच माननीय उपमुख्यमंत्र्यांनी या सदनामध्ये हरभरा खरेदी केंद्र चालू करण्याच्या बाबतीमध्ये, या ठिकाणी नाफेडशी बोलून चालू करण्याच्या बाबतीमध्ये आश्वासित केलं होतं. अध्यक्ष महाराज, काल आणि परवा आपल्याला माहिती आहे, गारपीट आणि अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं एवढं अतोनात नुकसान झालंय, पण नाफेड आणखीनही कसल्याही प्रकारे खरेदी केंद्र चालू करण्याच्या बाबतीत निर्णय घेत नाही. अध्यक्ष महाराज, मागच्या वर्षी हरभऱ्याला भाव चांगला होता, त्यामुळं खरेदी केंद्र ज्यांच्यावरती खरेदी केली जाते त्यांचं वर्षाचं रिनिवेशन झालं नाही, मग ते कारण सांगून या ठिकाणी टाळलं जातं, ज्याला द्यायचंय त्याला दिलं जातं. अध्यक्ष महाराज, बीड जिल्ह्यात फक्त 5 हरभरे केंद्र आज या ठिकाणी चालू आहेत. लातूर जिल्ह्यात नाही तर या सदनामधल्या प्रत्येक सदस्य या बाबतमध्ये माझ्या बाबतीत सहमत असेल अध्यक्ष महाराज. म्हणून तात्काळ मुख्यमंत्र्यांनी आणि माननीय उपमुख्यमंत्री दोघांनी मिळून या बाबतीतले जे प्रस्ताव पेंडिंग आहेत हरभरा खरेदी केंद्राचे, ते नाफेडला सांगून या ठिकाणी हरभरा खरेदी केंद्र चालू करण्यात यावे. या संदर्भात केवळ मी माननीय मुंडे साहेब आपल्या निदर्शनास आणू, मी स्वतः नाफेडच्या प्रमुखांशी चर्चा केली. आता जेवढी केंद्र आपल्याकडे मागच्या वर्षीपेक्षा जास्त केंद्र आपण सुरू केली आहेत. फक्त मागच्या वर्षी दिलेल्या काही लोकांना याकरता केंद्र दिलेली नाहीत की मागच्या वर्षी त्यांच्या केंद्रावर घोटाळे झाले आहेत, आणि विशेषतः ते महा एफपीसीच्या अंतर्गत काही जे केंद्र आहेत त्या ठिकाणी मागच्या वर्षी घोटाळे झाले म्हणून त्यांना नाकारलेलं आहे आणि काही नवीन केंद्र दिले आहेत. तथापि आपण ही सूचना केली आहे, पुन्हा एकदा मी त्यांच्याशी बोलेन आणि काही जर त्याच्यामध्ये राहिले असतील तर तेही आपण सुरू करून देऊ.